गडेंग्लाच्या आजरा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत आजऱ्यातील तरुण जागीच ठार झाला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निलेश तानोडे हा गोकुल दूध संघ इथं प्रॉडक्शन मॅनेजर या पदावर काम करत होता यापूर्वी तो वाशी मुंबई इथं कार्यरत होता आज त्यांची सेकंड शिफ्ट असल्यामुळे तो घरातून साडे अकराच्या सुमारास बाहेर पडला त्यावेळी त्यानं आपल्या वडिलांना शेतात सोडून कामावर जाण्यास निघाला गडहिंग्ल आजरा रस्त्यावर मुंगुसवाडी फाड्या फाट्याजवळ एकच्या सुमारास दुचाकी घसरली त्यावेळी अज्ञात वाहनाचं डायर निलेशाच्या डोक्यावरून गेल्यामुळं डोक्याचा अक्षशः चेंदामेंदा झालाय त्याचा जागीच मृत्यूही झाला निलेश हा एकुलता एक मुलगा होता निलेश ची अपघातीची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली आजरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आजरा पोलीस या अज्ञात वाहनाची सीसीटीव्हीद्वारे तपासणी करत आहेत